महाकंस महातेजस्वी महापराक्रमी बुद्धिनिष्ठ चारित्र संपन्न शास्त्रवीर मुगल संहारक रणमर्द विद्वान सुपुत्र श्री 14 मे 1657 म्हणजे तो दिवस ज्या दिवशी स्वराज्याला सूर्य लाभला. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याची राखण करायला आपलं असं स्वतःचं माणूस महाराजांना मिळालं. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ते खरंच अनुभवाला आले आणि बघता बघता शंभूराजांनी स्वराज्य पराक्रमांनी उजळवून टाकले. आयुष्य हे दुःखाला मान अपमानाला झुंपलेलं असतानाही त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्य राखलंच. शूरआबांचा शूर छावा असं म्हणत वडिलांचा आदर्श त्यांनी पदोपदी जपला. असेच वडिलांचा आदर्श पदोपदी जपणारे वीर राजे म्हणजे संभाजी राजे. शिवविचारांना जागून त्यांनी माय भगिनींचे रक्षण केले. स्वराज्यात महाराजांनी पिकविलेली माणुसकी स्वतः तलवारीचे वार झेलत टिकविली. श्री सखी राज्ञी जयती असा स्वतःच्या पत्नीचा गौरव करणारे संभाजी महाराज आज 300 हून अधिक वर्षांचा काळ लोटला तरीही प्रत्येक माणसाच्या मनात त्याच अभिमानाने आणि तेजाने शौर्य गाजवत आहेत. घरोघरी आत्मीयतेच्या गुढ्या उभारत त्यांनी गरिबांच्या मनामनावर राज्य केलं. सुवर्ण काळाचे ते साक्षीदार ठरले. महाराजांच्या राज्याभिषेकावेळी त्यांचे अभिषिक्त युवराज म्हणून भाग्यच लखाकले. परस्त्री आई समान हा जिजाऊ साहेबांचा आदर्श आणि शिकवण डोळ्यांपुढे ठेवून ते रयतेच्या कौतुकास पात्र ठरले. साक्षात वेदोनारायण गागा भट्टांनी त्यांना समयनयन हा ग्रंथ अर्पण करावा असे कर्तृत्ववान शंभूराजे स्वराज्याचा हिराच होते. बुधभूषण ग्रंथाचे लेखक आणि स्वराज्य रक्षक असणारे छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा.
तरी जणू प्रचंड दुर्ग